लग्नासाठी मुलगी दिली नसल्याचा राग मनात धरून भर रस्त्यावर मुलीच्या बापाला पाठीमागून तीक्ष्ण हत्याराने भोसकून खून केल्याची घटना बीड बायपास रस्त्यावर घडल्याने लग्न समारंभात एकच खळबळ उडाली. बीड बायपास रस्त्यावरील प्रसाद लॉन्समध्ये नातेवाईकांच्या लग्नासाठी सदाशिव जाधव, राजू पाईकराव व धनंजय जाधव हे तिघे काल सायंकाळी लग्नासाठी गेले असता भर रस्त्यावर पाठीमागून सुरेश पटेकर, त्याचा मुलगा संदेश सुरेश पटेकर, काका गिरोबा कोकणे या तिघांनी पाठीमागून तीक्ष्ण हत्याराने सदाशिव जाधव यांच्या पाठीवर 3-4 वार केले. या सदाशिव रक्तबंबाळ होऊन जमिनीवर कोसळले. राजू पाईकराव यांच्यावरही तीक्ष्ण हत्याराने वार करण्यात आले. गंभीर अवस्थेत सदाशिव जाधव यांना घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आलं. उपचारादरम्यान सदाशिव यांचा मृत्यू झाला तर राजू पाईकराव यांच्यावर घाटी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. 4 महिन्यांपूर्वी सदाशिव जाधव यांची मुलगी पाहण्यासाठी सुरेश पटेकर, मुलगा संदेश पटेकर व काका गिरुबा कोकणे हे गेले होते. मुलगी पसंत पडली होती, परंतु सदाशिव यांनी मुलगी देण्यास नकार दिल्यामुळे याचा राग धरून प्रसाद लॉनजवळ तिघांनी तीक्ष्ण हत्याराने वार करून खून केल्याचं स्पष्ट झालंय. घटनेच्या काही तासात मुकुंदवाडी पोलिसांनी या तिघांना अटक केली. मुलगा पाठीमागून आला, मी माझे वडील, मी आणि माझी आई आणि लग्नाला चाललो होतो. डीजेच्या ह्याच्यामध्ये त्यांनी त्या मुलांनी शस्त्र म्हणजे घाव काढला आणि मागून पाठीमागून मारलं. त्यांना कशाला मारलं? काय कारण? पाठीमागून मारलं, चाकूनी मारला. कशासाठी मारलं? काय कारण? मुल दिली नाही त्यांना म्हणून त्याच्यामुळे त्यांनी मारला काढला. आणि मी जाऊन त्यांना बघितलं, रोज चालू गेलं तर माझे खंड पुरे पडले. किती गाव मारले? त्यांनी 2 गाव मारले. कुठं? एक पायाला इथं आणि एक पाठी मारला. तुला पण मारा? आणि इथे नाही, माझ्या भावाला, माझ्या भावाला आला, भावाला इथं आणलं आणि पाठी मारला. ते बुलेट गाडीवरती तिथे जण आले होते, त्यांनी अचानकपणे धारदार शस्त्राने त्यांच्यावरती वार केला. माझ्या काकाच्या पाठी मामाच्या पाठीला पाठीमागून त्यांनी घाव केला आणि त्यांनी त्यांचा म्हणजे एकदम त्यांचा मृत्यू झाला तिथे. आणि माझ्या भाऊजींना इथं पाठीला लागलेले आणि ते घाटीमध्ये सिरियस ॲडमिट आहेत. तू मला मुलगी का दिली नाही हा राग धरून यातील मैतास वडील आणि काकाने पकडून ठेवला आणि यातील आरोपी आहे बाळू पेटेकर यांनी चाकूने पाठी मांडीवर सपासप वार करून गंभीर जखमी केले. ती दवाखान्यात ॲडमिट केल्यावर डॉक्टरांनी तपासून माहिती घोषित केली, त्यावर 302 गुन्हा दाखल आहे. मैताचा पुतण्या मदतीला आला असता त्याच्यावरही वार केले. तो सध्या जखमी आहे आणि गाडी दवाखान्यात उपचार घेत आहे.